संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या कार्यात प्रभावी लेखन कसे करता येईल आणि भविष्यात संशोधकांसाठी उपलब्ध संधीचा आढावा घेण्यासाठी समायोजित कार्यशाळा आयोजनासाठी पुढाकार घेऊन शहरातील नामवंत अशा श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयाद्वारे प्रभावी वैज्ञानिक लेखन आणि संशोधनासाठीच्या संधी या विषयावर कार्यशाळा संपन्न झाली संशोधन संस्कृतीला चालना देणे वैज्ञानिक लेखन सुधारणे आणि सर्व संशोधकांसाठी उपलब्ध संधी शोधणे हे या कार्यशाळेचे आयोजन करण्याचे मुख्य उद्दिष्ट होते सर्व संशोधकांना एकाच व्यासपीठावर आणून त्यांचे संशोधन कार्य अधिक समृद्ध आणि व्यापक परिणाम साधणारे व्हावे यासाठी ही कार्यशाळा एकमेवा द्वितीय ठरली आंतरविद्याशाखीय सहयोगी संशोधन क्षेत्रावर काम करण्याचा हा काळ असून ही गरज ओळखून या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर जी व्ही कोरपे यांच्या अध्यक्षतेत झालेल्या या कार्यशाळेचे उद्घाटन प्रोफेसर राम मेघे इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट कॉलेज बडनेराचे प्राचार्य डॉक्टर एम एस अली यांच्या शुभहस्ते करण्यात आले या प्रसंगी व्यासपीठावर कार्यशाळेचे मार्गदर्शक डॉक्टर हेमंत चांडक आणि कार्यशाळा समन्वयक डॉक्टर उज्ज्वला जुनघरे उपस्थित होते संशोधनासाठी उपयुक्त या कार्यशाळेचा दोनशे पन्नासहून अधिक संशोधक प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी लाभ घेतला या कार्यशाळेला डॉक्टर डॉक्टर योगिता ठाकरे डॉक्टर कवाडे आणि डॉक्टर सुगंध बंड आदी उपस्थित होते या सत्राचे संचालन कार्यशाळा समन्वयक डॉक्टर रेखा मग्गीरवार यांनी केले तर महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉक्टर डब्ल्यू एस बर्डे यांनी आभार व्यक्त केले नमस्कार मी डॉक्टर रेखा मगीरवार एका महत्वपूर्ण कार्यशाळेची माहिती आपण देऊ इच्छिते विद्यापीठाद्वारे नुकतेच गाईडलाईन्स आले आहेत की ज्यामध्ये सिनॉप्सिस रायटिंग किंवा थिसीस सबमिशनसाठी मुद्देसूद मांडणी करावी आणि त्याप्रमाणे जे रिसर्च कल्चर आहे त्यामध्ये निश्चितच इम्प्रुव्हमेंट होईल तर अनेक विद्यार्थ्यांना जे आता पीएचडी साठी रजिस्टर झाले आहेत त्यांना माहिती देण्याच्या दृष्टीने या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं